संघाकडून. तर स्ट्राइक गेमच्या दिशेने रॉयल वॉरियर्स संघाचा एक घणाघाती फलंदाज अशरफ खान. गेल्या रविवारी या ठिकाणी टूर्नामेंट झाली होती, त्या टूर्नामेंटचा मॅन ऑफ द सिरीज राहिला होता तो गोलंदाज. पहिल्या चेंडूवर एक मोठा प्रहार होतोय आणि पंचांचा इशारा येतोय एका धावेचा. एका धावेने धावसंख्येचा अकाउंट या ठिकाणी ओपन होत आहे आणि धावसंख्या धावफलकावर बिनबात एक. पैसे सुरू एक सुरुवात. जयचा पुढील चेंडू अशरफ साठी. या चेंडूवर काय करतोय पाहायचं आहे. आणि या ठिकाणी पहिला गडी गाडत होते आणि पहिला हादरा एक या धावसंख्येवर अशरफ बाद देऊन तंबूच्या आसऱ्याला येते. नवीन फलंदाज मैदानात जाईल. कौतुक करावं लागेल स्वतःहून. या ठिकाणी मैदानाच्या बाहेर येतोय अशरफ खान, कारण त्याला माहित आहे आपण किती मोठे खेळाडू आहोत. आणि क्रिकेट मधलं स्पिरिट या ठिकाणी दाखवून देतोय अशरफ खान या मैदानावर. तर नवीन फलंदाज अशरफ याची जागा घेण्यासाठी मैदानात जातोय पंकज. स्ट्राइक यांच्या दिशेने पंकज, नॉन स्ट्राइक यांच्या दिशेने कामेश. सामना चालू होतोय पुन्हा एकदा. पुढील चेंडू जयाचा. सुरेख फटका यावेळी मिडविकेट क्षेत्रात. त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि एका धावेवर समाधान. तीन चेंडूंचा खेळ समाप्त आणि एक गडी बाद धावसंख्या धावफलकावर दोन. ते रॉयल वॉरियर्स कांदिवली संघाचे. सुरेख फटका यावेळी पॉइंट क्षेत्रात. एक धाव मात्र मिळते आणि धावसंख्या तीन. एक गडी बाद धावसंख्या तीन. जयचा पुढील चेंडू. स्ट्राइक वर कामेश फलंदाज दिसतोय. सुरेख चेंडू आणि मृदय चेंडूची सांगता होते. पाच चेंडूंचा खेळ समाप्त आणि धावसंख्या धावफलकावर तीन. एकच धाव. तर
नंतर एका षटकाचे बेस धाव संख्या धाव फलकावर चार धावा. समीकरण येऊन ठेपत आहे 24 समीकरण येऊन ठेपत आहे 24 चेंडू आणि 24 धावांची गरज. विजय यादव उर्फ लल्लू भाई बॉलर नेम प्लीज. ओम प्रकाश उर्फ लिंबू. चोवीस चेंडू आणि 24 धावांची गरज. स्ट्राईक यांच्या दिशेने पंकज उपेंद्र मिश्रा कुठे असतील तर त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. उपेंद्र मिश्रा आयोजक सुरेश चेंडू सुरेख फटका आणि एका धावेचा इशारा. धाव संख्या धाव फलकावर पाच. सुरेख गोलंदाजी आणि चेंडू जातो घोषांकित क्षेत्रात. चेंडूने फक्त दोनच धावा खर्च करून देते. ओम प्रकाश हा गोलंदाज आपल्या संघाच्या वतीनं ज्याला टोपन नाव लिंबू असं आहे. सुरेख चेंडू सुरेख गोलंदाजी या दरम्यान पाहायला मिळाली. आणि या ठिकाणी गडी गाडत होते वेस्टइंडिजच्या रूपात. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली लिंबू याची आणि परिणामी दुसरा हादरा बसतोय तो रॉयल वॉरियर्स कांदिवली संघाला.
18 चेंडू आणि 22 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी रॉयल वॉरियर्स कांदिवली संघाला. बॉलर मनपीत राजा तर गोलंदाजी मार्कवर तिसरे षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय राजा. स्ट्राईकला असेल कामेश तर नॉन स्ट्राईकला महमूद. सुरेख चेंडू यावेळी बॅटच्या आतली कट जरूर. एक धाव मात्र मिळते. उद्या सुद्धा सर्व संघांना विनंती आहे, सर्व संघांनी उपस्थित राहायचं लवकरात लवकर. सर्व संघांना ट्रॅक टी शर्ट आणि शूज कंपल्सरी आहे. शूज शिवाय कोणी दिसायचं नाही आहे मैदानावर. सुरेख फटका यावेळी कामेशाच्या बॅट मधून आणि 6 धावांनी धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या धावफलकावर 13. सोळा चेंडू आणि 15 धावांची गरज. सुरेख चेंडू येऊन ब्लॉक होल पद्धतीने चेंडू. एक धाव मात्र पूर्ण होते आणि एका धावेवर समाधान. आता मात्र स्ट्राईक यांच्या दिशेने महमूद दिसतोय. एक षटकार कामेशने मारला, पाहूया महमूद काय करतोय. आपल्या फलंदाजीतून काय दाखवतोय. काही काय हवे जरूर यावेळीचा चंडू आणि पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न नाही. एका धावेवर समाधान म्हणावं लागतंय. एका धावीने अशी धावसंख्येत वाढ, धावसंख्या धावफलकावर 15. चौदा चेंडू आणि 13 धावांची गरज. सुरेख फटका यावेळी एक धाव मात्र इथे मिळते आणि चेंडू जाळीला लागून आतमध्ये जाते. टॉपवर घेतलेली एक धाव, अजूनही एक चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातील. 12 धावांची गरज, 13 चेंडू आणि 12 धावा. सुरेख चेंडू आणि सुरेख सन्मान देतोय फलंदाज. एक धाव मात्र मिळते. घोषांकित क्षेत्रात चेंडू जातोय. आता मात्र समीकरण 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. कोण गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी येईल हे पाहणं औत्सुकाची बाब असेल. दरम्यान 3 षटका केलेस धावसंख्या धावफलकावर 17.
तर गोलंदाजी मार्कवर लिंबू. तो गेंदबाजी की हाथ से मैदान के ऊपर फिर से एक बार चलते हैं. लिंबू आया है गेंदबाज, देखते हैं क्या कारनामा इस गेंदबाज के होता है. 11 रनों की जरूरत और 12 गेंदें शेष. यहां पर देखो बढ़िया स्ट्रोक, अंपायर का डिसीजन आना बाकी. 1 रनों का इजाफा, अभी जीतने के लिए 10 रनों की जरूरत 11 गेंदों के ऊपर. मनोज पाल के यहां पर मुस्कुराते हुए. अंपायर डिसीजन वाइड, दिशा से बटके थोड़े लिंबू. तो नतीजा आपके सामने, अच्छी गेंदबाजी यहां पर. तो अभी जीतने के लिए 10 गेंद के ऊपर 8 रनों की जरूरत, 8 रनों की जरूरत. महमूद ऑन स्ट्राइक. काफी देर तक हवा में गेंद, देखते हैं क्या करते हैं पहले ओवर में. और यहां पर देखो बेहतरीन कैच और तालियां गूंजती हुई इस मैदान के तहत. तो महमूद की पारी का होता हुआ अंत. बैट्समैन नेम संतोष. चालू मुकाबले में जो जीतेगा वो खान साहब बॉयज के सामने खेलेगा और जिसको भी खाना चाहिए. बेहतरीन स्ट्रोक और वहां पर देखो और विकेट गिरता हुआ. हॅलो बॅट्समॅन नेम सांगायचंय, बॅट्समॅन नेम सांगायचंय. पॅडी मॅडी सुरेश चेंडू यावेळी पंचांकडे अपील. आता मात्र समीकरण येऊन ठेपतोय, ते 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. मॅच होण्या के बाद बोला
तर चौथ्या षटकातील निर्णायक चेंडू लिंबू याचा फटका यावेळी काही काय हवं जरूर आणि सिरो झेल आता मात्र समीकरण येऊन ठेपते सहा चेंडू आणि आठ धावांची गरज मुक्तार आहे नया बॅट्समन हा नया बॅट्समन मुक्तार आहे मुक्तार सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी आठ धावांची गरज पंच पंच सामना चालू करून घ्या लवकरात लवकर बॉलर नेम प्लीज शाहरुख तर शेवट आणि अंतिम षटक टाकण्यासाठी सज्ज होतो गोलंदाज रायना इलेव्हन संघाचा शाहरुख स्ट्राईकला मुक्तार सहा चेंडू आणि आठ धावांची गरज स्ट्राईकला असेल मुक्तार नॉन स्ट्राईकला असेल मॅडी ही जोडी मैदानावर रॉयल वॉरियर्स कांदिवली संघाची पहिला चेंडू सुरेख फटका यावेळी मात्र गगन चेंडू षटकार पंचावन्न इशारा सहा धावांचा आणि हा सामना कसा झुकवतो आपल्या बाजूनं मुक्तार हा फलंदाज सुरेख चेंडू यावेळी पाहायला मिळाला आणि मुर्दा चेंडूची सांगता चार चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही दोन धावांची गरज चार चेंडू दोन धावा असं समीकरण येऊन ठेपतोय पहिल्या चेंडूवर एक मोठा प्रहार करून दाखवला तो मुक्तार याने आणि कसा सामना झुकवतो रॉयल वॉरियर्स कांदिवलीच्या बाजूनं मुक्तार आपल्या संघाच्या वतीनं स्ट्राईकिंगच्या दिशेनं सुरेख चेंडू यावेळी मात्र रनआउटची संधी आणि या ठिकाणी बॅकअप काही सह उशिरा येत आहे
आणि दोन धावा म्हणजे हा सामना जिंकतो रॉयल वॉरियर्स कांदिवली संघ. तर या सामन्याचा मानक सामनावीर म्हणून ओम प्रकाश उर्फ लिंबू. अरे राजू भाई लिंबू याला सामनावीरचा पारितोषिक देण्यात येतो. अंकित कॅमेरामन राजू भाई यांच्या हस्ते या ठिकाणी लिंबू याला सन्मानित करण्यात येत आहे. एक